दत्त माधव हाक मारता इले मी जाऊन हो बघा मका चक्कर किती आईली ता सांगू नको भाऊजींका नाहीतर त्यांका त्यांच्या बायकोक बोलतय म्हणून राग यायचो आणि हा स्वतःक सांभाळा तू आराम कर मी इले थांबा काय करतोस मी पण येते अगो तुझी तब्येत बरी नाही सरिता पण तू काय नाही भाईत माका हाक किती मारतत ता बघूया चला ना ए अभिरामा काय झालं माधव काही किती बोलवलं सांगतो अभिरामाला पण येऊ दे त्याला काय झालं का हाक मारले अभिरामा दत्ता तुम्हाला दोघांना मी मुद्दाम इथे बोलावले घरात जे काही चाललंय त्याची काही केल्या उकल होत नाही तेव्हा मीच आईला म्हटलं की कपाट उघड आणि ह्या कपाट उघडताना दत्ता आणि अभिरामाक समोर ठेवूया असा माधवानच माका सुचवला होता पण ह्या कपाट उघडून काय होणार हा अण्णा हयात असताना ह्या कपाटाची चावी अण्णांकडेच असायची अण्णांशिवाय ते कपाट कोणीही उघडलेलं नाही अगदी आईने सुद्धा नाही आईला दागिने लागायचे तेव्हा अण्णांनाच सांगायला लागायचे मला वाटत कदाचित आपल्या प्रश्नांची उत्तर या कपाटातच असतील पण वकिलांनी सांगितलेला याच्यात दागिने आहेत आणि त्यांच्या समोरच हा कपाट उघडायचा कदाचित दुसरंही काही असेल बघायला काय हरकत आहे आणि आपण आपल्याच घरात बघतोय ना चोरी तर करत नाहीये ना माधव बरोबर बोलता एकदा बघून घेऊ पया चालत माझी पण काहीच हरकत नाही आई उघडतो कपाट